नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी येवला येथील जनसेवक डॉक्टर शेरूबाई मोमीन यांची निवड जाहीर। नाशिक जिल्हा विशेष कार्यालय प्रतिनिधी समीरभाई सय्यद येवला। येवला येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर अंध अपंग मतिमंद व अस्थिव्यंग निराधार ज्येष्ठ नागरिक मोलमजुरी कामगार अन्याय अत्याचारग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणे हक्क व मदतीसाठी साथ देणारे सर्व समस्त समाजसेवक पत्रकार बांधवांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार अनेक वेळा अन्याय अत्याचाराविरुद्ध सदैव आवाज बुलंद करणारे स्वाभिमानी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष कौमे खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदर्श युवा समाजरत्न समाजभूषण जनसेवक डॉक्टर शेरूबाई सादिकभाई मोमीन यांची नुकतीच जोमाने काम करण्यासाठीची गुणवत्ता व सतत सदैव जनसेवेत मोठे योगदान ही कार्यक्षमता पाहून लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड एकमताने जाहीर करण्यात आली। यावेळी निवडीचे पत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिनदादा बोमले यांनी दिले आहेत। सदर निवडीबद्दल अमोल पाटील, संग्राम पाटील, दत्तात्रय मोरे, दशरथ सुरडकर, आपले सर्वांचे आवडते लोकप्रिय साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजचे नेटवर्कचे संस्थापक संपादक प्राध्यापक रवी आंबोरे सर, पंजाबराव वडजे पाटील, गणेशभाऊ कदम, वाजेद अय्युबभाई जागीरदार, रशीदभाई इनामदार, नरेश पाटील, येवला कापसे पैठणी उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब पाटील कापसे, दिलीप दाजी पाटील खोकले यासह आदींनी अभिनंदन व स्वागत केले आहे। यावेळी कौमे खिदमत सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, अन्याय अत्याचार निवारण जनहित समिती, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र राज्य, लोकप्रिय साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क यांच्या वतीने सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी सत्कार केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.